पुस्तक दर्पण मध्ये मी प्राची दामले आपलं सहर्ष स्वागत करते परंपरा ही जेव्हा मानवी जीवनाचा सामाजिक असू देत किंवा वैचारिक असू देत विकास करत असते प्रवाही पण असतं तिच्यामध्ये तेव्हा ते अनुकरणीय असते पण जेव्हा तिचं प्रवाही पण हे रूढींच्या साच्यामध्ये बंदिस्त होऊन जातं तेव्हा मात्र मानवी जीवनाचा विकास खुंटतो अशाच प्रकारे रूढींच्या पोलादी साच्यामध्ये बंदिस्त असलेल्या एका समाजाचं बांधलेपणातून भटकेपण नशिबी आलेलं पालावरचं जिणं आज आपल्या ओळखीसाठी घेऊन आले आहे पुस्तकाचं नाव आहे पालावरचं जिणं लेखक आहेत गिरीश प्रभुणे साप्ताहिक विवेक प्रभादेवी यांचं हे प्रकाशन असून दोन हजार दोन सालची आवृत्ती आपण रेफर केली साधारण दोनशे दहा पानांच्या या पुस्तकामध्ये आपल्याच समाजाचा एक अविभाज्य घटक असलेल्या परंतु आपल्यापासून काहीशा विलग झालेल्या एका समाजाची एका नव्हे अनेक समाजांची कथा आणि व्यथा आपल्यासमोर लेखकाने मांडलेली आहे वैदू पारधी तडवी धिल्ल ओतारी गोपाळ गोंधळी वासुदेव या आणि अशा अनेक सामाजिक घटकांमध्ये लेखकांनी पूर्ण वेळ कार्यकर्ता म्हणून गेली अनेक वर्ष काम केलेलं आहे विकास परिषदेचे ते कार्यकर्ते त्यामुळे या लोकांच्या जीवनाचे घाट जीवनाच्या कथा आणि व्यथा त्यांनी जवळून पाहिल्या आपल्यासारख्या लोकांच्या नागरी जीवनाशी सुद्धा या लोकांचा जवळचा संबंध कसा आहे पुस्तकी ज्ञान लौकिक अर्थाने त्यांच्याकडे नसलं तरी पारंपरिक ज्ञानाचा अमूल्य ठेवा त्यांनी कसा जपलेला आहे नंदी बैलवाल्यांचं मूळ कोणतं म्हणजे लेखक त्याचा जेव्हा शोध घेतात तेव्हा खूप छान एक रोचक अशी कहाणी आपल्या समोर येते ही नंदी बैलवाले बुगु बुगुवाले आपल्याला माहीत असतात ना त्यांच्यामधले काही नंदीबैल हे खरोखरच ज्याला आपण म्हणतो दैवी देणगी असलेले असे असतात आणि त्याची प्रचिती लेखकाला कशी आली त्याचं मूळ शोधताना त्यांच्या लक्षात आलं की ऋषी संस्कृती जेव्हा भारतामध्ये नांदत होती तेव्हा अर्थात कृषी संस्कृतीसुद्धा होती आणि या कृषी संस्कृतीचे प्रचारक म्हणून हे नंदीबैलवाले तेव्हा काम करत होते कोर्टाची पायरी न चढण्याचा शहाणपणा या लोकांमध्ये आहे पंचायती न्यायव्यवस्थेच्या मदतीने सामाजिक शिस्त जपण्याचा सा यांचा प्रयत्न असतो तो कसा हेही आपल्याला या पुस्तकामध्ये वाचायला मिळतं बासष्ट रोगांवरती औषध सांगू शकणारे आणि इलाज करू शकणारे हे वैदू लोक तेही आपल्याला या पुस्तकात भेटतात ते म्हणतात की आम्हाला आधुनिक डॉक्टरांसारख्या टेस्ट कराव्या लागत नाहीत आम्ही केवळ रुग्णाची लक्षणं बघून त्यावरती इलाज सांगू शकतो पण ज्या वनस्पतींच्या योगाने ही औषधं दिली जातात त्या वनस्पती या ऋतुमानाप्रमाणे आपलं रूप आणि रंग आणि गुणधर्मसुद्धा बदलतात हे जेव्हा त्या वैधूंच्या तोंडून मला वाचायला मिळालं पुस्तकामध्ये तेव्हा मला खरोखर आश्चर्य वाटलं या वनस्पती ह्या जाता येता कुठेही आढळणाऱ्या वनस्पती नसतात काही कॉमनली आढळणाऱ्या असतात पण काही वनस्पती विशिष्ट गुणधर्मांसाठी विशिष्ट ऋतूमध्येच जाऊन त्या तोडाव्या लागतात त्यासाठी ही मंडळी मजल दर मजल करत थेट तिरुपती बालाजीच्या डोंगरापर्यंत जातात आणि तिथल्या जंगलामधून विशिष्ट ऋतूमध्येच त्याचा खुडा करून आणला जातो प्रत्येक वनस्पतीचं गाणं तिथे म्हणून दाखवलं जातं म्हणजे त्याचं वैशिष्ट्य सांगितलं जातं त्या ते गाण्यातून तेव्हा आपल्याला असं वाटतं की केवढा हा मोठा मौलिक ठेवा आहे या मंडळींकडे पण काय झालं नंतरच्या काळामध्ये आधुनिक वैद्यकाचा बोलबाला आणि काहीसा उपेक्षितपणा यांच्या वाट्याला आल्यामुळे आज यांचं जे हे मौलिक ज्ञान आहे ते विलुप्त होण्याच्या मार्गावर आहे आणि ते तसं हो होऊ नये यासाठी लेखकासारखीच काही मंडळी काही संस्था अविरत प्रयत्न करत आहेत त्या प्रयत्नांची वाटचालसुद्धा आपल्याला या पुस्तकामध्ये वाचायला मिळते आपण ज्या स्वातंत्र्य समराचा गौरवाने उल्लेख करतो अठराशे सत्तावन्नचं स्वातंत्र्य समर म्हणून स्वातंत्र्यवीर सावरकरांनी ज्याला गौरवलेलं आहे त्या स्वातंत्र्य समरामध्ये सर्व भारतीयांच्याबरोबर म्हणजे जे जा सामील झाले होते त्या भारतीयांबरोबर याच भटक्या विमुक्त जमातींमधल्या रामोशी भिल्ल तडवी यांनी इतकं शौर्य गाजवलं होतं त्याचा इतिहास आपल्याला या पुस्तकात वाचायला मिळतो लेखक जेव्हा त्यांच्याबरोबर वास्तव्य करीत असे तेव्हाच्या त्या काळामध्ये त्याला अनेक नमुने भेटतात माणसांचे मग ती पापणीमध्ये सुई उचलणारी एखादी चिमुरडी असेल हातात एक मूल कमरेवर एक मूल खांद्यावरती ओझं डोक्यावरती पाटी असं असताना पाण्यानी शिगोशिक भरलेल्या काठोकाठ भरलेल्या हंड्याला हातही न लावता केवळ ओठ आणि दात यांच्या पकडीतून उचलणारी बाई आपल्याला याच समाजामध्ये भेटते आपण ठक्क होतो वर्णन वाचून आपल्याला वाटतं केवढी ही कौशल्य आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी ही कौशल्य हेरली होती बरं का आणि त्याचा उपयोग त्यांनी गनिमी काव्यामध्ये शत्रूला चकवण्यासाठी कसा केला होता याचं वर्णन सुद्धा आपल्याला या पुस्तकामध्ये वाचायला मिळतं बरं आपण छत्रपतींचं गौरव आणि स्मरण करतो आपल्या मनामध्ये त्यांच्याविषयी फार आदर असतो पण मग त्यांनी जी समावेशक दृष्टी बाळगली होती अशा सगळ्या घटकांसाठी आणि योग्य गुण हिरले होते त्यांचे तशी दृष्टी आपण आपल्यामध्ये आणायला काय हरकत आहे आणि विकास परिषदेच्या हीच गोष्ट नेमकी लक्षात आली आणि त्यांनी त्या दिशेने पावलं उचलली आणि अतिशय सक्षमपणे ही संस्था त्यासाठी कशी वाटचाल करते त्या प्रयत्नांचा एक आढावा आपल्याला या पुस्तकात वाचायला मिळतो म्हणजे मग ती रोजगार निर्मिती असू देत त्यानंतर व्यसनमुक्ती असू देत बचत गटांची व्यवस्था असू देत पण हे काम करणं तितकंसं सोपं नव्हतं याचं कारण होतं की या, या समाजामध्ये एकसंधपणा नसणं बटकं विमुक्त असं त्यांचं आयुष्य असणं अंधश्रद्धांचा असलेला पगडा त्याची वर्णन तर आपल्याला वाचवत नाहीत या सगळ्यातून वाट काढत या लेखकांनी त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न सतत सुरू ठेवला अर्थात संस्थेच्या माध्यमातून या कार्यात त्यांना कधी यश आलं तर कधी अपयश पण ते त्यामुळे नावमेद झालेले नाहीत अपयश असं म्हणता येणार नाही पण काही माणसांचे नमुने आपल्यासमोर सांगते की जे वाचून आपण थोडेसे अंतर्मुख होतो एखादी सखूबाई म्हणते की ते जेव्हा ते रोजगार निर्मितीसाठी प्रयत्न सुरू करतात तेव्हा ती म्हणते पण काय करू दादा चोरी करून किंवा मा भीक मागून आणलेलं अन्नच आमच्या घशाखाली उतरत सवयीचा भाग झालाय आता हा एखाद्या देवका पारधीला केवळ चोरी करण्यात सहभागी होत नाही आपल्याबरोबर म्हणून सासरची मंडळी जाच करतात ती या सगळ्या चिखलातून बाहेर येऊ पाहते तर तिला बाहेर येण्यासाठी फार मोठा संघर्ष करावा लागतो त्याची गोष्ट याच्यामध्ये आहे आपलं पावित्र्य सिद्ध करण्यासाठी उकळत्या तेलामध्ये हात घालून हाताने पुऱ्या तळणारा एक धनाजी आपल्याला भेटतो आणि आपण सुन्न होऊन जातो आपल्याच समाजाचा घटक असलेला हा समाज जर दुबळा राहत असेल जर तो अंधश्रद्धेच्या पगड्याखाली असेल आणि जर तो उपेक्षित जीवन जगत असेल तर त्यासाठी काहीतरी करणं किमान वैचारिक पातळीवरती तरी काहीतरी करणं हे आपलं राष्ट्रीय कर्तव्य आहे असे या पुस्तकाचे प्रकाशक आपल्याला सांगतात आणि ते आपल्याला मनोमन पटतं त्या राष्ट्रीय प्रवास दिन सगळीकडे साजरा होतोय त्या पार्श्वभूमीवरती हे पुस्तक आपल्या ओळखीसाठी आणलं अशासाठी की आपण प्रवास वेगवेगळ्या कारणांनी करतो कधी तो मनोरंजनासाठी असतो कधी तो ज्ञानात भर टाकण्यासाठी असतो अक्षरशः बरेच उद्देश असतात प्रवासासाठी ती गोष्ट वेगळी आहे पण ज्यांना थाराच नाही म्हणून भटकत राहणं नशिबाला येतं अशा या भटक्या विमुक्त लोकांचं जिणं आपल्याही समोर आणावं यासाठी हे पुस्तक आपल्या परिचयासाठी घेऊन आले पालावरचं जिणं हे पुस्तक आपण जरूर वाचा आणि हे पुस्तक वाचल्यानंतर आपल्यापर्यंत या भटक्या विमुक्त लोकांच्या वेदना पोचल्या असतील तर प्रतिसादांमधून जरूर आम्हाला कळवा आम्ही त्याची वाट बघतोय तोपर्यंत इथेच थांबते आणि आपला निरोप घेते वाचकांनो तुमचं प्रोत्साहनच असंच काम करत राहण्याची आम्हाला शक्ती देईल त्यामुळे शेअर लाईक सबस्क्राईबचं टॉनिक तुम्ही आम्हाला जरूर द्याल अशी खात्री आहे